रामभाऊ व्यक्तिमत्वापुढे कोण टिकत नाही? चंद्रकांतदादा पाटील। कुरुंदवाड येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली असता त्यांनी रामचंद्र डांगे यांच्या व्यक्तिमत्वापुढे कोणी टिकत नाही असा सूचक इशारा येथील विरोधकांना केला। जयसिंगपूर पालिका निवडणूक भाजपा कमळचिन्हावर लढणार चंद्रकांतदादा पाटील। जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज जयसिंगपूर शहराचा दौरा करत कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी ते जयसिंगपूर पालिकेची निवडणूक भाजपा कमळचिन्हावरच लढवेल असं स्पष्ट केलं। इचलकरंजी नगरपालिका भाजपा मुक्त करायचा आहे मंत्री सतेज पाटील। इचलकरंजी शहरातील मागील 5 वर्षात नगरपालिकेत सत्तेत असलेल्यांनी काय कारभार केला आहे जनतेला कळालं आहे, त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्ता पिपासू भाजपाला खाली खेचून महाविकास आघाडीची सत्ता आणून परिवर्तन घडूया असं आवाहन पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी येथे बोलताना केलं आहे। कोल्हापूर शहर परिसरात 2 दिवस गव्याचा वावर। गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर शहर व परिसरात गव्याचे दर्शन होत असून नागरिकांच्यात यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। धरणगुत्ती संभाजीपूर मधील स्ट्रोन क्रेशरवर कारवाईची मागणी। धरणगुत्ती व संभाजीपूर तालुका शिरोळ येथे स्ट्रोन क्रेशर अनाधिकृत आहे, तात्काळ या स्ट्रोन क्रेशरवर कारवाई करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रदूषण अधिकारी SB माने यांच्याकडे केली आहे। निपाणी तालुक्यात विधान परिषदेसाठी 100% मतदान। बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी आज शुक्रवारी 10 रोजी शांततेत मतदान झालं। निपाणी तालुक्यात 100% मतदानाची नोंद झाली आहे। तालुक्यात 1534 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। गणेशवाडी जागेच्या वादावरून 2 कुटुंबात हाणामारी। गणेशवाडी तालुका शिरोळ येथे राहत्या घरासमोरील जागेच्या वादावरून 2 कुटुंबात दगड फेकून हाणामारी केल्याने दोन्ही कुटुंबातील 5 जण जखमी झाले आहेत। कुरुंदवाड पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे। घोसरवडमध्ये ट्रॅक्टर खाली सापडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू। बंद असलेल्या ट्रॅक्टरला अल्पवयीन मुलग्याने डुप्लिकेट चावी लावून सुरू केल्याने घाबरून ट्रॅक्टरवरून उडी मारताना पाठीमागील चाकात सापडल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे। ओंकार चंद्रकांत भाटले असं मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव आहे। राजापूर येथे जुगार अड्ड्यावर छापा, 15 जण ताब्यात। राजापूर तालुका शिरोळ येथे खिद्रापूर रस्त्यावरील बंधाऱ्या लगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये 3 पाणी जुगार खेळत असताना कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकून 15 जणांना ताब्यात घेतलं। मिरज येथे कारने धडक दिल्याने 2 जण जखमी। जनावर बाजार मिरज जवळ कारने धडक दिल्याने मोटरसायकल वरील 2 जण जखमी झाले आहेत। सुफियान सलीम मोमीन वय वर्ष 27 व मोहम्मद शहाजमीर भालदार वय वर्ष 47 दोघे राहणार खंडभाग सांगली अशी जखमींची नावे आहेत। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।